माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी नुकतीच गांधी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याची घोषणा केली या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहरप्रमुख रविकरण इंगवले यांनी आज महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची भेट घेऊन गांधी मैदानाचं सुशोभीकरण करताना महापालिकेनं कोणत्याही मिळकतींना हानी पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली गांधी मैदान हे शिवाजी पेठेची अस्मिता आहे अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पु ल देशपांडे अशा दिग्गजांच्या सभा या मैदानावर गाजल्यात सध्या हे मैदान अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलंय माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांकडून निधी आणून मैदानाचा विकास करण्याची घोषणा केली या घोषणेनंतर शिवसेनेचे शहरप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदन सादर करत गांधी मैदान हे सध्या घोषणास्थळ होत असल्याचा टोला लगावला अर्थपूर्ण लाभांशिवाय गांधी मैदानाचं सुशोभीकरण केलं जावं तसंच सुशोभीकरण करताना कोणत्याही मिळकतींना हानी पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी गांधी मैदानाची दुरवस्था दूर करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात निवेदन सादर करताना शहर प्रमुख सुनील मोदी हर्षल सुर्वे रणजित ऐरेकर अतुल साळोखे धनंजय यादव धनाजी दळवी सागर साळोखे अभिषेक देवणे स्वरूप मांगले आदी उपस्थित होते